राज्य आंदोलन समिति द्वारा विदर्भ मिडल ऑन द इस कार्यक्रम के तहत 31 दिसंबर 2023 को स्वतंत्र विदर्भ पाने के लिए करो या मरो या जेल भरो की घोषणा की गई। विदर्भ परहु ऑन द कार्यक्रम के तहत विदर्भ राज्य आंदोलन समिति 31 दिसंबर 2023 को स्वतंत्र विदर्भ पाने के लिए करो या मरो या जेल में भरो की घोषणा की गई और इस आंदोलन में महिलाओं की सक्रिय भागीदारी बढ़ाकर आंदोलन को तेज कर केंद्र सरकार को संविधान के अनुच्छेद 3 के अनुसार स्वतंत्र विदर्भ राज्य बनाने के लिए मजबूर कर 118 साल पुरानी मांग का स्थायी समाधान करने का निर्णय लिया गया है। एक स्वतंत्र विदर्भ राज्य मी ॲडवोकेट वामनराव चटप, अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि आंदोलन समितीचा आंदोलनाचा नेता। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळव ऑनलाईन घोषणा केली आणि 31 डिसेंबर 2023 पर्यंत करू मरू किंवा जेलमध्ये सडू असा संकल्प सोडला आहे आणि हे आंदोलन महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीने म्हणून आम्ही 3 कार्यक्रम ठेवले। एक 28 तारखेला दरवर्षीप्रमाणे नागपूर करारामुळे घटना दुरुस्ती होऊ नये, केंद्र सरकारने 38 वर्ष वैधानिक विकास मंडळ उशिरा सुरू केली, त्यामुळे हा करारच मुळात आमच्यावर अन्याय करणारा आहे म्हणून त्याची आम्ही दरवर्षीप्रमाणे होळी करतोय। दुसरा महत्त्वाचा भाग असा की आम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतले हुतात्मे जे देशासाठी लढले ते थोर महात्मे झाले म्हणून हुतात्म्यांना अभिवादन करून आष्टी जिल्हा वर्धा इथून आष्टी ते तळेगाव 14 किलोमीटर, तळेगाव ते आर्वी 15 किलोमीटर आणि तिसऱ्या दिवशी आर्वी ते कौंडण्यपूर अशी पदयात्रा, विदर्भ निर्माण पदयात्रा काढतो आणि 2 तारखेला 12 वाजता त्या पदयात्रेचा समारोप होईल आणि 1 वाजता विदर्भ निर्माण संकल्प महिला मेळावा हा दुपारी 1 वाजता सुरू होईल आणि महिला स्पष्टपणे जाहीर करतील की हम साथ साथ है, शिवाय ते रुक्मिणीला साकडं घालतील आणि साकडं याच्यासाठी घालतील की रुक्मिणी ही त्या प्रस्थापित व्यवस्थेत ज्या वेळेला तिला निवडीचं स्वातंत्र्य नव्हतं, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार नव्हता, पती निवडायचा अधिकार नव्हता, त्यावेळेला रुक्मिणीनी मला ह्योच नवरा पाहिजे म्हणून निवडीचं स्वातंत्र्य वापरलं, व्यक्ती महिलांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून त्या आमच्यासाठी महिलांसाठी आयकॉन आहे म्हणून आम्ही तिथे तो मेळावा ठेवला आणि तिथे त्या दिवशी सगळ्या महिला म्हणतील दुर्गा माता शरण तुम्हारे आया हूं मैं दास, मेरी पुरी करो बास, दुर्गा सिंहावरती स्वार कराया दुष्टाचा संहार, हमको ही इतनी शक्ति देना जंग हम लढे आणि शेवटी शेवटी म्हणतील हम साथ साथ है आणि सगळ्या भावांना विदर्भवादी विदर्भासाठी लढणाऱ्या म्हणतील भिऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहो आणि ऐलान करतील की सुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नहीं, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू आणि शेवटी हम साथ साथ आहे म्हणून त्या विदर्भाची शपथ घेतील एवढा कार्यक्रम या निमित्ताने होईल। महिला किती ठिकाणी आंदोलन करणार? आंदोलन नागपुरात जवळजवळ 4 ठिकाणी होईल, वेगवेगळ्या तालुक्यात होईल, विदर्भातल्या 11 जिल्ह्यात 120 तालुक्यात कुठे ना कुठे सगळं हे आंदोलन होळीचं। दुसरं ही पदयात्रा आष्टीवरून 11 वाजता निघेल, संध्याकाळी तळेगावला पोहोचेल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपूर।